नमस्कार, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मी प्राध्यापक जाधव केवी, विषय इतिहास। आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठी या लेक्चरमध्ये आपण पहिले 5 मुद्दे पाहिलेले होते। त्यामध्ये पहिला मुद्दा होता मराठी सत्तेचे वसाहत विरोधी धोरण, जे मराठी सत्तेने युरोपीय लोकांना भारतामध्ये वसाहती स्थापन करण्यास कसा विरोध केला याची माहिती आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलेली आहे। दुसरा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, म्हणजे ज्या आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले याविषयी माहिती दिलेली आहे, त्याचप्रमाणे युरोपीय लोकांना भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची याची माहिती या आज्ञापत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठे राज्यकर्त्यांना दिलेल्या आज्ञा आपण या शिवरायांचे आज्ञापत्र यामध्ये पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिलेला होता तो म्हणजे प्रत्यक्षात मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये आलेला संबंध पाहिला, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये कसा संबंध आला। त्याचवेळी या कालखंडामध्ये पोर्तुगीजांचे मराठ्यांच्या बाबतीत असलेले लवचिक धोरण, मराठ्यांचे पोर्तुगीजाबाबतचे लवचिक धोरण, म्हणजे एकमेकांना मदत करण्याचं धोरण कशा पद्धतीचं होतं, जे काही वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली तर काही वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या शत्रूला मदत केली, अशा प्रकारचं मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये असणारं जे लवचिक धोरण आहे त्याची माहिती पाहिली। त्यानंतर मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये वसई, ठाणे या परिसरामध्ये असणाऱ्या किल्ल्यावरून जो संघर्ष झाला त्याची माहिती पाहिली। त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा आपण पाहिलेला होता तो म्हणजे मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये 10 फेब्रुवारी 1670 एक तह झाला। या तहामध्ये कोणकोणत्या अटी मान्य करण्यात आल्या याची माहिती पाहिली। आता आपणाला या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपणाला त्या पुढचा भाग आपणाला पाहायचा आहे, तो आहे पहिल्यांदा की छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्णय का घेतला त्याची कारणं। त्याच्यानंतर कास्मो द ग्वार हा पहिला युरोपियन प्रवा लेखक आहे, त्या लेखकानं लिहिलेल्या पुस्तकाची थोडक्यात आपणाला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर याच कालखंडामध्ये पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कौतुक केलेलं आहे, गुणगान गायलेलं आहे, त्यांच्याविषयी आपलं मत काय व्यक्त केलेलं आहे त्याची माहिती पाहिजे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सुद्धा आपणाला संघर्ष झालेला दिसून येतो, त्या संघर्षाची माहिती आपणाला पाहिजे। आणि सर्वात शेवटी छत्रपती शाहू महाराज यांचाही पोर्तुगीजांशी संघर्ष झाला याची माहिती आपणाला या भागामध्ये पाहिजे। तर आपणाला पहिला जर भाग पाहायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला। तर का निर्णय घेतला, तर साधारणपणे 1679 खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटावरून पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज, मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। या संघर्षाच्या वेळी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत केली, याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी
पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला, म्हणजे खंदेरी उंदेरी या बेटावरून इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। या संघर्षाच्या वेळी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत केली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचं ठरविलं। त्यांच्यावर आक्रमण करून फोंड्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचा किंवा पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय का घेतला, त्याला काही कारण आहे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टीवरून पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, तो आहे रामनगर राज्याच्या चौथाईवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष झाला। तर चौथाई म्हणजे काय, तर एखाद्या राजाच्या राज्याच्या संरक्षणासाठी मराठ्यांचा असलेला कर किंवा त्या राजाच्या राज्याच्या एकूण उत्पन्नातील एक चतुर्थांश हिस्सा म्हणजे चौथाई असं म्हटलेलं आहे। म्हणजे रामनगर राज्याचा चौथाई वसूल करण्याच्या प्रश्नावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता। जे चौथाई वसूल करण्यावरून जे रामनगरच्या प्रदेशातील राज्याच्या चौथाई वसूल करण्यावरून पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। या संघर्षातूनच पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली। जे पहिलं कारण आहे रामनगरच्या चौथाईवरून, दुसरं कारण आहे चोल येथील, म्हणजे चोल या ठिकाणी मराठ्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली। या मराठ्यांच्या बांधकामाला पोर्तुगीजांनी विरोध केला, हे दुसरं कारण आहे। तिसरं कारण आहे पोर्तुगीजांनी गोवा परिसरामध्ये असणाऱ्या भागात जबरदस्तीने धर्मांतर करण्यास सुरुवात केली, जे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्यावरती अन्याय अत्याचार जबरदस्ती करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडू लागली, म्हणजे सक्तीने धर्मांतर करण्यास सुरुवात केली। हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्याचप्रमाणे गोव्या किंवा गोव्याच्या परिसरामध्ये जी समुद्र किनारपट्टी होती, गोव्याच्या पूर्व समुद्र किनारपट्टीवर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं। या परिसरामधून जर मराठ्यांची जहाजं गेली तर ती जहाजं पोर्तुगीज लूट करत असत किंवा लुटालूट करत असत, आणि या सर्व कारणामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला। म्हणजे ही चार प्रमुख कारणं आहेत की रामनगरच्या चौथाईवरून, चोल येथील बांधकामावरून, गोव्यातील जबरदस्तीनं केले जाणाऱ्या धर्मांतरावरून आणि समुद्रातील व्यापारी लुटालुटीवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष झाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केला। ही चार महत्त्वाची कारणं पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे। दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कास्मो द ग्वार्द, हा एक युरोपियन लेखक आहे। या युरोपियन लेखकानं लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथामध्ये या लेखकानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी जे मत मांडलेलं आहे ते या ग्रंथामध्ये त्यानं लिहिलेलं आहे। तर कास्मो द ग्वार्द हा युरोपीय लेखक आहे। या युरोपीय लेखकानं आपल्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे।
तर त्यांनी आपलं काय मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याचं धाडस क्वचितच राज्यकर्त्यानं केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान द्यायचं असेल तर हजार वेळा विचार करावा लागत होता. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याचं धाडस क्वचितच राज्यकर्त्यांनी केलेलं होतं हे त्यानं पहिलं मत व्यक्त केलेलं आहे. दुसरं मत व्यक्त केलेलं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षा किंवा बक्षीस देत असताना निपक्षपातीपणे देत असत. निपक्षपातीपणे म्हणजे कोणत्याही म्हणजे एका व्यक्तीला झुकतं माप किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाजूनं निर्णय दिला जात नव्हता. म्हणजे शिक्षा देत असताना बक्षीस देत असताना किंवा कौतुक करत असताना छत्रपती शिवाजी महाराज निपक्षपातीपणे करत असत हा दुसरा उल्लेख त्यानं आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे. तिसरा त्यानं असं उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांचे शौर्य वागणूक यामुळं अखंड हिंदुस्थानातील जनता रयत त्यांच्यावर प्रेम करत होती. म्हणजे शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम त्यांनी दिलेले जनतेला वागणूक किंवा शत्रूला दिलेली वागणूक यावरून अखंड हिंदुस्थानातील अनेक लोक म्हणजे सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करत होते असं तिसरं मत त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे चौथं मत त्याने असं व्यक्त केलेलं आहे की या हिंदुस्थानामध्ये नव्हे या अखंड देशामध्ये सर्वत्र दरारा असणारे आणि सतत प्रजेची काळजी घेणारे एकमेव राजे कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं मत या परकीय लेखकानं कास्मोद ग्वार या लेखकानं लाईफ ऑफ सिलिब्रेटेड शिवाजी या ग्रंथामध्ये व्यक्त केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम त्यांचं जनतेवर असणारं प्रेम याची माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले किंवा लिहून ठेवलेले. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नरनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नर जरी परकीय असला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं धाडसाचं त्यांच्या कार्याचं त्यांचं रयतेवर किंवा जनतेवर असलेल्या प्रेमाचं कौतुक पोर्तुगीज गव्हर्नरनं केलेलं आहे. आता पोर्तुगीज गव्हर्नरनं सुद्धा आपल्या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे. तर पोर्तुगीज गव्हर्नर का म्हणतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याची भीती पोर्तुगीजांना होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती त्या युद्धनीतीचं नाव आहे गणिमी कावा. तर गणिमी कावा म्हणजे काय तर शत्रू बेसावध असताना लपून छपून जाऊन अचानकपणे शत्रूवरती हल्ला करणे यालाच आपण गणिमी कावा म्हणतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही युद्धनीती होती युद्ध कौशल्य होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सैन्य कमी असले तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावरती शत्रूचा पराभव करत होती. याच युद्ध कौशल्याची भीती पोर्तुगीजांना होती असं मत खुद्द पोर्तुगीज गव्हर्नरनं म्हटलेलं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती युद्ध कौशल्य याची भीती पोर्तुगीजांना होती असं मत व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं मत आहे त्यांचं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती
त्या युद्धनीतीबद्दल अनेक युरोपीय शत्रूंना भीती वाटत होती. सो दुसरं मत व्यक्त केलेलं आहे. तिसरं मत व्यक्त केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जरी शत्रूला भीती वाटत असली तरीसुद्धा युद्धाच्या वेळी संघर्षाच्या वेळी शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं ते भीतीदायक होतं. जे जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, तह केला, युद्ध केली, तरीसुद्धा या तहाच्या वेळी, युद्धाच्या वेळी, संघर्षाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भीती सर्व युरोपीय किंवा परकीय सत्ताधीशांना वाटत होती हे मत या पोर्तुगीज गव्हर्नरनं आपल्या लेखामध्ये किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटचं आणखीन एक महत्त्वाचं कौतुक किंवा गुणगान पोर्तुगीज गव्हर्नरनं असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच पोर्तुगीजांना असणारी भीती नष्ट झाली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भीती, दरारा, युद्धनीतीविषयी असलेलं कौशल्य यामुळं अनेक परकीय सत्ताधीशांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल भीती वाटत होती असं मत पोर्तुगीज गव्हर्नरनं व्यक्त केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती पराक्रमी, शूर, मुत्सद्दी, युद्ध कौशल्यात तरबेज असणारे होते हे सिद्ध होतं. कारण जगामध्ये एकमेव असा राजा आहे की राजाला परकीय सत्ताधीशसुद्धा भीत होते अशा प्रकारचं मत खुद्द पोर्तुगीज गव्हर्नरनं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आदरयुक्त भीती ही पोर्तुगीजांना सुद्धा होती हे खुद्द पोर्तुगीज गव्हर्नरनं मान्य केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सुद्धा आपणाला संघर्ष झालेला दिसून येतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केला. काही कालावधीनंतर छत्रपती संभाजी राजांच्या काळातही पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. आता तो कोणत्या कारणावरून संघर्ष निर्माण झाला तर या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि मुघल बादशाह औरंगजेब यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. त्या संघर्षाच्या वेळी या पोर्तुगीजांनी मुघल बादशाह औरंगजेबला मदत केलेली होती. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. जे मुघल बादशाह औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. या संघर्षाच्या वेळी पोर्तुगीजांनी गुप्तपणे मुघलांना म्हणजेच औरंगजेब बादशाहला मदत केली. म्हणून छत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या रेवदंडा या बंदरावरती हल्ला केला. जे पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या रेवदंडा या बंदरावरती हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनीही मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या फोंड्या किल्ल्याला वेढा दिला आणि त्यातूनच पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. त्या फोंडा किल्ल्याला दिलेला वेढा दीर्घकाळ सुरू होता. याचवेळी या फोंडा किल्ल्याला दिलेला वेढा मोडून काढण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी एसाजी कंक जे मराठी पायदळाचा प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू सेवक एसाजी कंक याला या मोहिमेवर पाठवलं. एसाजी कंक यांनी फोंड्याचा वेढा
सोडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला। म्हणजे त्या ठिकाणी येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली। हा वेढा दीर्घकाळ सुरू होता, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष फोंड्याचा वेढा सुरू होता। शेवटी येसाजी कंक यांनी स्वतःच्या पराक्रमावरती हा वेढा फोडला आणि फोंडा किल्ला जिंकून घेतला। जे अशा प्रकारे पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये संघर्ष झाला, या संघर्षामध्ये येसाजी कंक यांनी पराक्रम गाजवून प्रयत्नाची शर्त करून फोंडा किल्ला जिंकून घेतला। परंतु याच वेळी एक दुसरी महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे मुघलांनी मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं। आता छत्रपती संभाजीराजांचं असं मत होतं की पोर्तुगीजांचा कायमचा बंदोबस्त करायचा, या उद्देशानंच छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांवर आक्रमण केलेलं होतं। परंतु याच वेळी मुघलांनी मराठ्यांच्या स्वराज्यावरती आक्रमण केलं, त्यामुळं छत्रपती संभाजीराजांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली। त्यामुळं छत्रपती संभाजीराजांची पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, कारण स्वराज्यावर आलेल्या संकटाला विरोध करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांना आपली गोवा मोहीम अर्धवट सोडावी लागली आणि त्यांना परत आपल्या स्वराज्यामध्ये यावं लागलं। तर अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्येही संघर्ष झालेला आपणाला दिसून येत। आता शेवटचा मुद्दा आहे, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज संघर्ष झाला, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज संघर्ष झाला, त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज व पोर्तुगीज यांच्यामध्येही संघर्ष झालेला आपण दिसून येतो। तर तो संघर्ष का झाला, तर मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या तहाच्या वेळी मराठ्यांच्या प्रदेश मराठ्यांना चौथाई देण्याचं पोर्तुगीजांनी मान्य केलेलं होतं, परंतु पोर्तुगीजांनी चौथाई देण्यास विरोध केला, त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष झाला। याच वेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना शह देण्यासाठी वसई, दीव, दमण या ठिकाणी आपले लष्करी वसाहती किंवा लष्करी ठाणे निर्माण करण्यास सुरुवात केली। याच वेळी छत्रपती शाहू महाराजांना असं वाटलं की या परिसरामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याशिवाय पोर्तुगीजांचा कायमचा बंदोबस्त होणार नाही, म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वसईवर हल्ला करण्यासाठी चिमाजी आप्पा यांना पाठवलं। चिमाजी आप्पांनी ठाणे किल्ला किंवा ठाणे परिसर जिंकून घेतला, साष्टी हे ठिकाण जिंकून घेतलं। त्याचवेळी शंकररावजी पंत यांनी सुद्धा ठाणे आसपासचा परिसर वसई बेट जिंकून घेतलं आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला। याच वेळी मराठ्यांनी शौर्य दाखवून वसईचा किल्ला जिंकून येण्याचा प्रयत्न केला। वसईचा किल्ल्याला जो वेढा दिलेला होता तोही वेढा दीर्घकाळ सुरू होता। शेवटी मराठ्यांनी शौर्याने पराक्रमाने वसईचा किल्ला जिंकून घेतला। तर अशा प्रकारे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपणाला दिसून येतो। म्हणजे पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातही पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपणाला दिसून येतं। धन्यवाद।